सरकारने कांदा निर्यात शुल्कात 40% वाढ केली याचा निषेध करत विविध मागण्यांसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तुळजापूर शहरातील जुन्या बस स्थानकासमोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सरकारने येत्या 8 दिवसांमध्ये याबाबत योग्य निर्णय न घेतल्यास मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींना गावात फिरू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या कांदा निर्यात शुल्क वाढीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. पावसाने सलग 23 दिवसांपासून खंड दिल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीनसह इतर सर्व पिके उद्ध्वस्त झालेली आहे. त्यामुळे पीक विमा कंपनीने 25% अग्रिम रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, शासनाने शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, रासायनिक खतांची भाववाढ थांबवून योग्य दरात खते उपलब्ध करून देण्यात यावीत, बियाणे कीटकनाशकांच्या खरेदीवर GST लागू करू नये, वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे म्हणून कुंपणासाठी 100% अनुदान द्यावे, पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, शेतीसाठी दिवसा सुरळीत वीज पुरवठा करावा, संपूर्ण कर्जमुक्ती करून द्यावी यादी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी तुळजापूर शहरातील जुन्या बस स्थानकासमोरील रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. आज या ठिकाणी सोयाबीन आमचं गेलेलं आहे. सोयाबीन जात असताना 21 दिवस होऊन सुद्धा एखादा अधिकारी कुठला निर्णय घेत नाही, आज कुठला पंचनामा होत नाही, हे आमचं दुर्भाग्य आहे. म्हणून शेतकऱ्याला एकजूट करून येत्या काळामध्ये मंत्र्यांना गावागावामध्ये फिरू न द्यायचं काम ही स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी करणार आहे. नेमकं आज काय आंदोलन केलं होतं? आज आम्ही रस्ता रोकोच्या माध्यमातून केलं. गांधीगिरीने सांगितलं की बाबा हे बाबा आता नीट वागा, आज कांद्याचे भाव पडलेले आहेत. आज कोण बोलायला तयार नाही. 40% आमचा रद्द केलेला कांदा, तो कांदा आमचा 20-25 रुपयांनी विकत होता, तो कांदा आज आमचा 5-4 रुपयांनी चालला. हे सरकारचं धोरण चुकीचं आहे. मोदी सरकारला आमची विनंती आहे, मोदी सरकार तुमच्या आम्ही विचार चांगले ऐकले, परंतु या काळामध्ये येत्या काळामध्ये शेतकरी तुम्हाला त्यांची जागा दाखवल्याशिवाय मोदी सरकार तुम्हाला गप्प बसणार. प्रतीक भोसले, MCN News तुळजापूर, धाराशिव.